जळगाव खुर्द ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीला जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना काळात आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत दररोज उपसरपंच यशवंतराव जाधव हो, यांनी गावातील प्रत्येक रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णांना धीर देत गाव अल्पावधीत कोरोनामुक्त केले ग्रामपंचायत कार्यालयाने नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम ग्रामपंचायत स्तरावर कोविड प्रतिबंधक लसीकरण आयोजित करून तसेच फवारणीसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने नांदगाव तालुक्यात सर्वप्रथम कोरोनावर गावाने मात केली गावात अत्याधुनिक व्यायामशाळा सुसज्ज स्मशानभूमी गावातील भूमिगत गटारी अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण सर्व शिव रस्ते सार्वजनिक शौचालय भव्य दिव्य प्रवेशद्वार ही कामे प्रगतीपथावर असून तरुणांसाठी अभ्यासिका भविष्यातील लोकसंख्या गृहित धरून सुधारित नळ पाणी पुरवठा योजना शिवारातील प्रत्येक शेतासाठी रस्ता ही कामे प्रस्तावित आहेत आठवड्यातील सातही दिवस शेतकरी ग्रामस्थांच्या सोयीनुसार सकाळी आठ ते अकरा पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडे असते या कालावधीत उपसरपंच श्री यशवंतराव जाधव हो, कर्मचारी वर्गासह हो जातीने उपस्थित राहून जनतेच्या अडचणी सोडवतात सर्वेक्षणासाठी आलेल्या राज्यस्तरीय समितीने या सर्व बाबींचा विचार व मूल्यमापन करून जळगाव खुर्द ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारासाठी निवड केली अहमदनगर येथील माऊली संकुल येथे पार पडलेल्या भव्य समारंभात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते व सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे बाबासाहेब पावसे प्रदेश अध्यक्ष रोहित पवार जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूरचे अध्यक्ष श्री उदयसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच यशवंतराव जाधव ग्रामसेवक पवन थोरात ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब सरोदे चैतन्य सरोदे पोलीस पाटील रवींद्र पाटील सरोदे जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक विजय तुरकुणे यांना मानाचा आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान केला गेला सार्वजनिक सुट्टी असतानाही ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच कोरोना कालावधीत प्रत्येक बाधित रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला तसेच आरोग्य विभागाच्या सल्ल्याने पुरेशा उपाययोजना केल्या तसेच राज्य व केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत क्षेत्रासाठी असलेल्या सर्व योजना गावात राबविण्याची आग्रही भूमिका घेतली आज गावाला राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाल्याने केलेल्या कष्टाची चीज झाल्याची तसेच भविष्यात अजून व्यापक कार्य करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी बोलून दाखवले ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह न्यूज महाराष्ट्र नांदगाव म्हणलं की गावामध्ये काय चमत्कार होतो हे त्याच उदाहरण आहे आणि गाव भिकीच असलं तर ते काय होत तुम्ही रोज अनुभवत आहे खरं लोकशाहीने आम्हाला खूप काही स्वातंत्र्य दिलेलं आहे खऱ्या अर्थानं कोणता उमेदवार निवडायचा हा मतदानाचा अधिकार आहे त्याचप्रमाणे लोकप्रतिना देखील या देशामध्ये दे सत्तेमध्ये हो दे सहभाग देण्याचं काम महात्मा गांधीचं एक स्वप्न होत की या देशातील शेतकरी माझा शेतकरी हा राजा झाला पाहिजे बळवंतराय मेहता यांच्या समितीनं खऱ्या अर्थानं एकोणीसशे बासष्ट साली थ्री टायर सिस्टीम म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा तीन अवस्थेमध्ये लोकप्रतिना स्थान दिलं आणि गावच्या विकासाचा खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील जी अर्थव्यवस्था आहे ग्रामीण भागातला जो विकास आहे यामध्ये खऱ्या अर्थानं विकास करण्यासाठी प्रचंड अशी सुरुवात झाली आणि आज पाहतो गावागावामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे